नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक वाटी नाचणीच्या पिठापासून खूपच खमंग आणि पौष्टिक असा नाश्ता बनवून दाखवणार आहे तर हा नाश्ता बनवण्यासाठी एक वाटी मी नाचणीचं पीठ घेतलं त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक किसलेलं गाजर आणि एक बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता आता थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आधीच पाणी जास्त घालायचं नाही गरज लागेल तसं यामध्ये पाण्याचा वापर करायचा तर सुरुवातीला थोडं पाणी घातलं की यामध्ये गुठळ्या होत नाही आणि गरज लागेल तसं पाणी घालायचं तर तुम्ही पाहू शकता हे बॅटर थोडं आता घट्ट आहे त्यामुळे मी थोडं अजून पाणी घालते आणि हे बॅटर आता चांगलं मिक्स करून घ्यायचं तर हा नाश्ता इन्स्टंट आहे झटपट होतो तुम्ही हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही पाहू शकता हे बॅटर आपलं तयार झालं आहे अशा पद्धतीचं बॅटर पाहिजे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट बनवायचं नाही आता हे बॅटर दहा मिनटं असंच बाजूला ठेवूया आणि यासाठी नाश्त्याबरोबर खाण्यासाठी एक चटणी बनवूया तर एक वाटी शेंगदाणे एक वाटी भाजलेली डाळं घेतली आहे थोडी कोथिंबीर घ्यायची एक मिरची मी अशी तोडून घेतली आहे तुम्हाला तिखट जास्त हवं तर तिखट जास्त मिरची घालू शकता एक चमचा जिरं एक चमचा मीठ ही चटणी चटपटीत होण्यासाठी अर्धा लिंबाचा रस घालायचा आता थोडं पाणी घालायचं आणि ही मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं तर हे बघा मस्त आपली हिरवीगार चटणी खायला तयार झालेली आहे आता यावर फोडणी द्यायची तुम्ही फोडणी देतासुद्धा अशीच खाऊ शकता तर मी तेल गरम केलंय एक चमचा राई एक चमचा जिरं थोडीशी कढीपत्त्याची पानं आता ही खमंग फोडणी या चटणीवर घालायची ही फोडणी आता चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर नाश्त्याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी खमंग चटपटीत चटणी आपली तयार झाली आहे तर मी तुम्हाला नाचणीच्या पिठ्याचं घावण म्हणू शकता तुम्ही किंवा डोसा म्हणू शकता तर मी बनवून दाखवणार आहे इथे पॅन चांगला कडकडीत गरम केला त्यानंतर याला तेलाने ग्रीस करायचं आहे सगळ्या बाजूनी तेल लावायचं गॅस नंतर स्लो करायचं आणि बॅटर घालण्यापूर्वी चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खालीवर करून घ्यायचं आणि त्यानंतर साईड साईडला म्हणजे कडेकडेला घालून मध्ये नंतर घालायचं आहे तर तुम्ही पाहू शकता बॅटर मी व्यवस्थित असं घालून घेतलं आहे आता लो टू मीडियम गॅसवर हे दोन मिनटं छान कलर चेंज होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता हळूहळू याचा कलर चेंज होत आलेला आहे थोडंसं यावर तेल घालायचं आहे आणि तेल अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं इथे मी पाहू शकता जास्त तेलाचासुद्धा वापर केलेला नाही अगदी दहा मिनटात खरपूस होणारा हा खमंग नाश्ता आहे तुम्ही घावणे बोला किंवा डोसा बोलू शकता खूपच छान अगदी पौष्टिक होतो आता याच्या कडा साईडच्या लूज करायच्या आहे आणि अशा पद्धतीने याला पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकवून घ्यायचं आहे यामध्ये मुलांच्या आवडीच्या तुम्ही भाज्यासुद्धा घालू शकतात ज्या तुम्हाला भाज्या आवडतात त्या भाज्यासुद्धा यामध्ये घालू शकता आता याला पलटायचं आहे मस्त असा खमंग घावणं डोसा तयार झालेला आहे आता याला फोल्ड करून घेऊया अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा घावणे तुम्ही बनवू शकता तुम्ही पाहू शकता याला काय मस्त जाळी आलेली आहे नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल आणि नाचणीचं पीठ तुमच्याकडे जर असेल तर अशा पद्धतीने नाचणीचे घावणे तुम्ही बनवू शकता मस्त जाळीदार असे पौष्टिक घावणे तयार होतात याबरोबर चटणीसुद्धा मी मस्त चटपटीत बनवली आहे ही हे घावणे तुम्ही सॉसबरोबरसुद्धा देऊ शकतात मुलांना सॉस फार आवडतो तर तुम्ही सॉसबरोबर देऊ शकता किंवा अशा चटपटीत चटणीबरोबर देऊ शकता खूपच टेस्टी लागतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद